सूक्ष्म व्यायाम, योगासन आणि प्राणायाम हे गर्भवती स्त्रियांकरिता देखील अतिशय फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. कोणते व्यायाम गर्भवती स्त्रियांनी करावेत, कोणते प्राणायाम करावेत या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. गर्भधारणा झालेल्या स्त्रीला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते, त्यासाठी आपण योग कोणता योग करायला पाहिजे ते पाहणार आहोत. आपल्याला घ्यायचं आहे ताडासन. या आसनामुळे तिच्यामध्ये होणारे शारीरिक आणि भावनिक बदल यासाठी अतिशय उपयुक्त आहे. डिप्रेशन, ब्लड सर्क्युलेशन आणि आतल्या गर्भाला मजबूती मिळण्यासाठी ताडासन अतिशय आवश्यक आहे. तर हे ताडासन करण्याची स्थिती याप्रमाणे आहे. सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आणि श्वास भरत भरत लांब श्वास भरायचा, ऑक्सिजन घ्याय आणि श्वासाला सोडत सोडत खाली यायचं. श्वास भरत भरत वर, श्वास सात सोडत सोडत खाली. यामध्ये दुसरा प्रकार आहे तिरक ताडासन. श्वास भरायचा, राईट साईडला जायचं आहे, श्वास सामान्य करत करत सरळ लेफ्ट साईडला सरळ. यामध्ये स्थित कोनासन, यामध्ये ही स्थिती आहे अशी, उजवा हात डाव्या पायाला, श्वास भरायचा आणि श्वास सोडायचा. जानुशीर्षासन मध्ये उजव्या पायाला इथे लावायचं आणि डावा हात घेऊन श्वास भरायचा आणि हळुवारपणे वागण्याचा प्रयत्न करायचा. गर्भवती महिलांसाठी ज्या महिला नियमितपणे योग करतात त्यांना होणारं बाळ अतिशय चांगलं असते, डिलिव्हरी होताना त्रास होत नाही. यासाठी काही प्राणायामसुद्धा अतिशय आवश्यक आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला करायचं आहे भस्त्रिका प्राणायाम. हळुवारपणे श्वास घेणे आणि हळुवारपणे श्वास सोडणे, यामुळे आपल्या शरीराला ऑक्सिजन जास्त मिळतो आणि आपली रेस्पिरेटरी सिस्टीम स्ट्रॉंग होते. बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला मिळतो. कपालभाती प्राणायाम आपल्याला करता येतो, पण ज्यांना जास्त हार्ट ब्लड प्रेशर आहे किंवा जास्त खूप घाम येत असेल किंवा डिप्रेशनमध्ये असेल किंवा खूप असं थकवा जाणवत असेल तर कपालभाती करायचं नाही. आणि त्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. त्यानंतर काही सूक्ष्म व्यायाम करायचे असते तर सूक्ष्म व्यायामामध्ये काही हाताचे व्यायाम आहे. पाठीमध्ये दुखणं असेल मग गर्भवती महिलेच्या, ते दुखणं कमी होते. स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल तर तो कमी होतो. गर्भवती महिलांसाठी सूक्ष्म व्यायाम हे अतिशय उपयुक्त आहे, कारण गर्भधारणेच्या वेळी अनेक महिलेला संधिवाताचा सुद्धा खूप त्रास होऊ शकतो, स्पॉन्डिलायटिसचा पण त्रास होतो. अशावेळी हे जर सूक्ष्म व्यायाम केले तर त्यांना खूप लाभ मिळतो. गर्भवती माता जेव्हा 7-8 महिन्याची असते त्यावेळी प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आपल्याला डिलिव्हरी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, यासाठी बटरफ्लाय हे सुद्धा आसन अतिशय आवश्यक आहे. 8-9 महिन्यात हे आसन केलं तरी चालते, यामुळे डिलिव्हरीमध्ये होणारा त्रास कमी होतो. गर्भवती महिलेला झोप लागत नाही यासाठी काही 2-3 प्राणायामसुद्धा अजून आहे. त्यामध्ये भ्रामरी प्राणायाम करायचं असते. भ्रामरी प्राणायाम करताना शांतपणे तर्जनी कपाळावर, 3 बोट डोळ्यावर कमीत कमी 10-12 आपण भ्रामरी करायचं असते. प्रणव प्राणायाम हे अतिशय आवश्यक आहे. रिलॅक्स आणि पूर्ण शरीराला शिथिल करणे आणि संपूर्ण अंतरेंद्रियाला शिथिलता प्राप्त करण्यासाठी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी गर्भवती महिलेला हे प्राणायाम अतिशय आवश्यक आहे. उद्गीत प्राणायाम, यानंतर प्रणव प्राणायाम, मेडिटेशन कमीत कमी 5-10 मिनिट अर्धा तास करायला पाहिजे. अशा प्रकारे गर्भवती महिलेने योग जर नियमित योग केला तर होणारा त्रास होणार नाही आणि जे बाळ आहे ते सुद्धा तंदुरुस्त होईल. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा.